सगळे ठीक असाल आणि मजेत असाल आज आपण बघणार आहोत आम्ही जिथे राहतो ती सोसायटी कशी आहे आणि इथली घरं कशी असतात आणि काय काय फॅसिलिटीज आहेत घरासमोर किंवा बॅकसाईडला हे सगळं तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर चला माझ्यासोबत आपण जाऊयात सोसायटी टूर करायला सो ही आहे आमची सोसायटीची एंट्रन्स इथे खूप गाड्यांचा आवाज येत होता त्यामुळे मी विचार केला की नंतर ऑडिओ रेकॉर्डिंग करूनच मी तुम्हाला दाखवेन सो जेणेकरून तुम्हाला पण ते व्यवस्थित बघता येईल आणि तुम्हाला ऐकू पण येईल की मी काय बोलत आहे तर हे आहे आमचं एंट्रन्स इथे वन साइडला एंटर करण्यासाठी आहे आणि दुसऱ्या साईडला एक्झिट आहे एंटर केल्यानंतर तुम्ही जे बघत आहात मध्ये जे डिवायडरमधली झाडं आहेत किंवा जे साईडचं ग्रास वगैरे तुम्हाला दिसत आहे क्रॉ कॉमन एरियामध्ये ते सगळं इंडियामध्ये कसं मेंटेनन्सचे पैसे घेतात तसं इथं एच हो ओ ए म्हणतात होम ओनर असोसिएशन सो ते मंथली किंवा इयरली असे तुमच्याकडनं ते पैसे घेतात आणि त्या पैशातून ते लॉन कटिंग लॉन मेंटेनन्स किंवा ही जे झाडांची काळजी आहे ते सगळं या गोष्टी ह्या हो एच ओ एमध्ये येतात आणि हे सगळं ते प्रॉपरली करतात व्यवस्थितपणे तुम्ही बघू शकता रोड किती स्वच्छ आहे इथे आणि हा नेहमी असाच असतो आणि जे झाडं वगैरे आहे ती पण व्यवस्थितपणे ते कट करतात एव्हरी मंथ म्हणा एव्हरी थ्री मंथ्समध्ये ही जी मधली झाडं आहेत त्याचा कलर स्प्रिंगमध्ये चेंज होतो आ, स्प्रिंग याचा अर्थ जेव्हा विंटर संपतं आणि समर स्टार्ट होतो त्या मधल्या पिरियडला स्प्रिंग असं म्हणतात तो एक वेगळा सीझन असतो इथे आपल्या इंडियात कशी नवीन पालवी फुटते म्हणतात त्याच पद्धतीने सो so, त्यावेळेस ह्याचे कलर पूर्ण चेंज होतात पूर्ण असं कलरफुल असते पानं फुलं वगैरे सो so, ते आता मी तुम्हाला आ, हे नेक्स्ट स्प्रिंगमध्ये दाखवेनच बट सध्या माझ्याकडे जे फोटो आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि हा जो मधला पट्टा आहे हे पूर्ण मेंटेनन्सवाले लोक नेक्स्ट टाईम मी तुम्हाला स्प्रिंग सीझनमध्ये लाईव्ह दाखवेन की याचे कलर कसे चेंज होतात आणि कधी असतं स्प्रिंग वगैरे हे सगळं तुम्हाला मी त्यावेळेस सांगेनच सोसायटीमध्ये प्रत्येक लाईनला वेगळं नाव आहे आणि त्या नावाची पाठी इथं अशी मेन्शन केलेली असती जेणेकरून तुम्हाला ते इझिली कळावे की तुम्ही कोणत्या रोडवर आहात आणि कोणी तुम्हाला विजिट करत असेल तर त्यांनाही ते इझी जाईल आणि असे फायर हायड्रंट पण तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसा बघायला मिळतात सोसायटीमध्ये आणि जो येलो बोर्ड आहे तो सेफ्टीच्या दृष्टीने लहान मुलं जर खेळत असतील तर त्यासाठी तो लावलेला असतो जेणेकरून तुम्ही सेफली गाडी ड्राईव्ह करा तिथे त्या एरियामध्ये तुम्ही कोणत्याही सोसायटीमध्ये कम्युनिटीमध्ये जेव्हा एंटर करता तर तिथे सुरुवातीलाच बोर्ड लावलेला असतो स्पीड लिमिटचा तुम्हाला तेच स्पीड मेंटेन करायचं असतं थ्रू आऊट द सोसायटी सोसायटीमध्ये क्राईम रेट म्हणा किंवा असं भीतीदायक असं काहीच नाही आहे इथे तुम्ही कधीही दिवसा म्हणा किंवा रात्री इव्हिनिंगला कधीही तुम्ही वॉक करू शकता आणि बरेच लोक वॉकला येतात पण आज थोडंसं वातावरण ढगळ असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहेत बट जनरली लहान मुलं बाहेर खेळत असतात खूप आणि इव्हिनिंगला जर पेट वगैरे असतात लोकांकडं की कुत्रं म्हणा मांजर हे तुम्हाला कधीही असे मोकळे फिरत फिरताना दिसत नाहीत यू एसमध्ये इथे तुम्हाला त्यासोबत त्यांचं ओनर असतोच नेहमी आणि ते फिरायला वगैरे घेऊन येतात संध्याकाळी किंवा जे बेबीज असतात त्यांना पण स्टोलरमध्ये घालून त्यांच्या पॅरेंट्स फिरायसाठी वगैरे घेऊन आलेले असतात संध्याकाळी इथे सोसायटीला uh, so, जनरली ते कम्युनिटी असे म्हणतात तर ही कम्युनिटी फार मोठी आहे तर मी तुम्हाला फक्त एंट्रन्सपासून ते माझ्या घरापर्यंतचा एरिया मी कवर करेन आणि मध्ये मध्ये तुम्हाला बाकीचे जे लेन्स आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतीलच व्हिडिओमध्ये सो तुम्हाला कळेल की घरासमोरचं जे लॉन आहे किंवा जे बॅकयार्ड आहे ते लोकांनी कसं डेकोर केलेलं आहे किंवा काय काय फॅसिलिटीज असतात घरासमोर जसं की मी तुम्हाला सांगितलं की कम्युनिटीमध्ये बोर्ड वगैरे आहेत तसे स्टॉपचे साईन वगैरे असतात आणि तसंच डिवायडरचं साईन पण या आहे याचा अर्थ मध्ये डिवायडर आहे आणि तुम्ही सेफली साईडने जावा आणि लाईटिंग वगैरे तर असतं आणि लेनचे बोर्ड वगैरे आहेत संध्याकाळी जेव्हा लाइटिंग आ, होते तेव्हा हा रोड खूप छान दिसतो मी तुम्हाला एखाद्या वेळेस संध्याकाळी पण इथे वॉक करायला येईल तेव्हा व्हिडिओ दाखवेनच तसेच जेव्हा लेन संपते किंवा जिथं टर्न वगैरे असतो तिथे तुम्हाला असं स्टॉपचे सिंबॉल दिसतात तिथे तुम्हाला कंपल्सरी गाडी थांबवावीच लागते जरी कोणी तुम्हाला रस्त्यात दिसत नसेल तरी तुम्हाला ते थांबवावंच लागतं हे सगळ्याच अमेरिकेमध्ये हा रूल आहे जर स्टॉपचं सिम्बॉल असेल तर तुमची गाडी तुम्हाला तिथे थांबून चेक करावं लागतं साईडला कोणी आहे का आणि तुम्ही तेव्हाच टर्न करू शकता सो हे लहान मुलं जर रस्त्यात खेळत असतील किंवा जर तुम्ही कोणी वॉक करत असाल तर हे सेक्युरिटीच्या दृष्टीने सुद्धा हे सोसायटीमध्ये मेंटेन केलेलं असतं तसंच इथं सेफ्टीच्या दृष्टीने प्रत्येक रोडच्या साईडला असा वॉकिंग एरिया आहे जेणेकरून तुम्ही सेफली सोसायटीमध्ये फिरू शकता आणि असा हा वॉकिंग एरिया रोडच्या दोन्हीही साईडला असतो आमची सोसायटी ही सिंगल हाऊसिंग सोसायटी आहे इथे तुम्हाला अपार्टमेंट वगैरे बघायला मिळत नाही तिथे तुम्हाला सिंगल हाऊस बघायला मिळतात जिथे समोर तुम्हाला लॉन वगैरे असतं गराज आणि प्रायव्हेट पार्किंग असतं आणि तसंच बॅकसाईडला पण जागा असते तुमचं तिथं बॅकयार्ड वगैरे म्हणतात त्याला तुम्ही ते पण डेकोर करू शकता बॅकसाईडला तसेच इथं प्रत्येक घरासमोर तुम्हाला मेलबॉक्स दिसत असेल हे प्रत्येकाचं प्रायव्हेट मेलबॉक्स असतं आणि त्याच्यावर घराचा नंबर दिलेला असतो आणि जे काय तुमचे मेल्स वगैरे आहेत ते तिथंच जमा करतात मेलबॉक्स हे सगळ्यांचा सेपरेट असतं हे अमेरिकेमध्ये सगळीकडंच आहे प्रत्येकाचा सेपरेट मेलबॉक्स असतोच जरी तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहा किंवा कम्युनिटी सिंगल हाऊसिंग कम्युनिटीमध्ये राहा ते कंपल्सरी असतं बट पार्किंग हे जे आहे ते ऑप्शनल असतं जर तुम्हाला पार्किंग नको असेल तर तुम्ही ते कॅन्सल करू शकता बट शक्यतो इथे सगळ्यांकडे फोर व्हीलर असते त्यामुळे जनरली इथे पार्किंग बघायला मिळतंच काही ठिकाणी कॉमन पार्किंग असतं काही ठिकाणी प्रायव्हेट असतं सिंगल हाऊसिंगमध्ये प्रायव्हेट असतं आणि जिथे अपार्टमेंट वगैरे आहे तिथे कॉमन पार्किंग असतं जर तुम्ही बघितलं असेल तर इथल्या घरांना वरती टेरेस नाही आहे इथे प्रत्येक घराचा वरचा जो एरिया आहे तो असा स्लोप असतो जेणेकरून इथं बर्फ वगैरे खूप पडतो थंडीमध्ये तर त्यावेळेस तो बर्फ साठू नये यासाठी असा, असा स्लोप असतो घरांच्या वरती या सोसायटीमध्ये लहान मुलं पण खूप आहेत जनरली तुम्हाला वीक डेजला बघायला मिळत नाही बट वीकेंडला आणि जेव्हा समर स्टार्ट होतो त्यावेळेस सगळी लहान मुलं असं रोडवर खेळत असतात आमच्या कम्युनिटीमध्ये ससे पण फार आहेत इथे ससे हरिण वगैरे मध्ये मध्ये येत असतात आणि जेव्हा थंडी असते बर्फ वगैरे असतो त्यावेळेस हे ससे आपल्या लॉनमध्ये घर करतात आणि तिथेच राहतात आमच्या पण लॉनमध्ये सशांनी घर केलेलं आहे दोन तीन ठिकाणी तुम्हाला मी दाखवेनच एखाद्या दिवशी त्याचा व्हिडिओ काढेन आणि मी तुम्हाला दाखवेन सोसायटीमध्ये वॉकिंग ट्रेल पण आहे इथे या सोसायटीची एक वेबसाईट आहे आणि त्याच्यावर त्यांनी तो वा वॉकिंग एरियाचा मॅप टाकलेला आहे जेणेकरून तुम्हाला डिरेक्शन वगैरे शोधायला इझी जाईल आम्ही कधी गेलो नाही आहे पण मी जेव्हा पण जाईन तेव्हा तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करेन घरांच्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फायर हायड्रंट बघायला मिळेल हा जो कॉमन एरिया आहे तो एच ओ हँडल करतो तसंच रोड क्लिनिंग म्हणा किंवा जेव्हा आपण बर्फ पडतो रस्त्यावरचा तर तो काढणं म्हणा हे सगळं एच ओ एमध्ये इन्क्लुडेड आहे पण तुम्ही जे प्रायव्हेट एरियामध्ये बघत आहात घरासमोरचा लॉन ते मात्र आपल्याला स्वतःला मेंटेन करायचं असतं इथे मग ते तुम्ही स्वतःही कट करू शकता किंवा तुम्ही एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन पण ते करू शकता पण ते ओ हो एमध्ये येत नाही ते स्वतः आपल्याला करावं लागतं तसंच इथं ओ हो मध्ये गार्बेज कलेक्ट करणारी गाडी ते पण इन्क्लुडेड आहे इथे वीकली एकदा ती गाडी येते आणि सोसायटीमध्ये सगळ्यांना सेम कलरचा आणि सेम साईजचा सा डस्टबिन दिलेला आहे आणि तुम्हाला तोच वापरायचा असतो तसंच कम्युनिटीमध्ये जिम आणि स्विमिंग पूल पण आहे ते शक्यतो सगळ्याच कम्युनिटीमध्ये असतं बट सध्या ते अपग्रेड होत आहे त्याचं थोडंसं काम निघालं आहे रिनोव्हेशनचं त्यामुळे ते बंद आहे पण जेव्हा पण ते ओपन होईल तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच अमेरिकेमध्ये समरमध्ये खूप मोठा दिवस असतो इथे रात्री साडेआठपर्यंत उजेड असतं आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला साडेचार पाचलाच अंधार पडायला सुरू होतो इथे त्यामुळे जे काय कन्स्ट्रक्शन वगैरे आहे इथे उन्हाळ्यामध्ये फार फास्ट करतात लोकं तसं जनरली इथली घरं लाकडाची असतात त्यामुळे इथली घरं कन्स्ट्रक्शन फार लवकर लवकर होतं मॅक्स थ्री टू फोरमध्ये इथं फोर मंथमध्ये इथं कन्स्ट्रक्शन रेडी होतं सो मॅक्सिमम वर्क जे आहे ते उन्हाळ्यामध्ये लोकं इथं करायचं ट्राय करतात तुम्ही बघू शकता इथे खूप सारे घरांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे मोस्टली एक दोन महिन्यात ते पण कम्प्लीट होऊन जाईल चला तर आता आपण टर्न घेऊया आणि इथे आपलं घर आहे तुम्हाला मी माझं घर पण दाखवते बाहेरून कसं आहे घरातला घर टूर हे मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे त्याचा मी ऑलरेडी प्रिपरेशन स्टार्ट केलेली आहे पण कसं घरात लहान मुलं असेल की एक खोली आवरेपर्यंत दुसऱ्या खोलीमध्ये पसारा होत आहे त्यामुळं थोडंसं हे डिले होतंय बट नक्की मी तुम्हाला घराची टूर करून दाखवेनच इथे पण लोक बरेच वॉकला येतात किंवा कुत्रं फिरवायला वगैरे येतात ॲक्च्युली ही लाईन मधली आहे सो कम्पॅरिटिवली इथे ट्रॅफिक कमी असतं वॉक करताना जनरली सगळेच इथे हाय बाय वगैरे करतात हे इथलं कल्चरच आहे जरी तुम्ही ओळखत नसाल तरी तुम्हाला सगळे हाय करतील ॲटलीस्ट तुम्हाला हात दाखवतील आणि फक्त अमेरिकन लोकच इथं राहतात असं नाही या कॉलनीमध्ये बरेच बाहेरच्या देशातले लोकं पण आहेत सो so, फायनली आता आपण आलेलो आहोत घराजवळ आणि हे माझं घर आहे आणि हे घरासमोर लॉन वगैरे हे मी तुम्हाला सांगितलं की इथं सिंगल हाऊसिंगला प्रत्येकाला शक्यतो लॉन वगैरे हे असतंच आणि हे स्वतःला मेंटेन करायचं असतं हे बाहेर आम्ही थोडेफार खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही संध्याकाळी छान हवेला बसू शकता आणि हे मेलबॉक्स जे तुम्हाला मी सांगितलं होतं हे प्रत्येक घराला असतं हे आणि त्याच्यावर असा नंबर लिहिलेला असतो तुमच्या घराचा इथे मेलबॉक्सची गाडी येते आणि इथे तुमचा जे काही मेल आहे ते इथे ठेवतात ती लोकं आणि जर तुम्हाला सेंड करायचं असेल दुसऱ्यांना कोणाला तर जस्ट तुम्हाला हे जे हँडल दिसत आहे रेड कलरचं ते तुम्हाला असं उभं ठेवायचं असतं आणि तुम्ही तुमचा मेल आतमध्ये ठेवायचा सो ती लोकं घेऊन जातात आणि जेव्हा आपण ते घेऊन जातात तेव्हा ते हँडल खाली करतात सो तुम्हाला कळून जातं की तुमचा मेल ऑलरेडी सेंड झालेला आहे सो so, होम टूर मी लवकरच करणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं लवकरच ला। मी त्याचा व्हिडिओ टाकेन चॅनलवर आणि तुम्हाला दाखवेन की घर आतून कसं आहे बॅक साईडला वगैरे कसं आहे बॅकयार्ड कसं आहे माझ्या घराचं जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन युजर आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला बेल ऐकन दिसेल तुम्ही त्यावरही क्लिक करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि यू विल बी द फर्स्ट वन टू वॉच माय व्हिडिओज सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू